लोक पैसे देऊन नाटकाचे तिकीट काढतात, त्यांचं चीज झालं पाहिजे. नाट्यसृष्टीतील मंडळींनी मेहनत घेऊन विचार करून नाटके काढली पाहिजेत. सध्या नाटके उत्तम चालू आहेत असे सांगतानाच नाट्यरसिकांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत अशी अपेक्षा ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय नाट्य परिषद सोलापूर शाखेच्या वतीने शुक्रवारी सोलापुरात कलावंत मेळाव्यासाठी ते आले असताना सोलापूर श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर नाट्य परिषद सोलापूर शाखेचे प्रशांत बडवे, विजय साळुंखे, संघाचे सरचिटणीस समाधान वाघमोडे, अश्विनी तडवळकर आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. कोरोना काळात आणि कोरोनाच्या नंतरच्या काळात खूप काही शिकता आलं. रंगकर्मींनीही यातून बोध घेतला, त्यातून काही शिकायला हवं हे समजलं. कलावंतांनी आपल्या हातातील सर्व पैसे उधळू नयेत. पूर्वी आई वडील सांगत असत की कमावलेले पैसे थोडे राखून ठेवा, आज त्याची जाणीव होत आहे. आपल्याला मिळालेल्या पैशातून रंगकर्मींनी काही भाग राखून ठेवला पाहिजे, तसा विचार सर्वांनी आता करण्याची गरज आहे. तेच पैसे अडीअडचणीला उपयोगी पडू शकतात. कोरोना काळात आम्ही शासनाकडे काही मागितलं नाही, शासनाकडे काही मागण्यापूर्वी आपलाही हिस्सा राखून ठेवला पाहिजे हे दाखवून दिले पाहिजे, तरच शासनाकडे मदत मागण्याचा आपल्याला अधिकार पोहोचतो. शासनाकडून मदत मागण्याआधी आपला हिस्साही अगोदर जमवला पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते दामले यांनी यावेळेस केले. वाक्य असे की शाळेत गेल्यानंतर पहिले एकूण वर्ष खूप रडारड असते मुलांची, मग ते आनंदाने जगत असते. लग्नात आधी आपण एक दीड वर्ष आनंदाने जगतो, नंतर रडारड असते. पहिली तीन चार सी आज अशी परिस्थिती आहे ना की आज जे आय टी क्षेत्रात आहे किंवा जे खूप काम करतात नवरा बायको, त्यांना एकमेकांना ओळखायला मिळून मिळत नाही. बॉइलिंग पॉईंट असतो ना, नवरा बायकोचं बॉइलिंग पॉईंट असतो. मी असं बोललो की या इथपर्यंत कोणाची बायको माझं ऐकून घेईल, आणि माझं पण कसं ते बायको काय बोलते इथपर्यंत मी ऐकून घेईल. हा बॉइलिंग पॉईंटच माहीत नसतो त्याला, कारण त्याला स्वतः एकदा काय वेळच देत आहे. पण खाजगी जीवनात तुम्हाला तरी जमलं काय? आता मी पुढे गेलो. ठीक आहे, आणि स्कूल बद्दल सांगितलं पण अभिनयासाठी लागणारी ज्या गोष्टी आपण समजा आता दोन गृहिणी आहेत, त्यासोबत जेव्हा भाजी बनवतात, त्या भाजी बनवण्याचा एक प्रोसेस आहे. समजा कोणीची भाजी बनवायची असेल तर कोणीची भाजी बनवण्याच्या आधी काय काय करावं लागतं ते केलं तरच कोणीची भाजी होते, नाही तर कोणीची भाजी होत नाही. तसंच अभिनय करायच्या आधी काही गोष्टी आहेत, ते म्हणजे तुमचं पिच काय आहे, तुमचे डोळे. आपण कुठलीही बोलतो म्हणजे तू एखादं वाक्य बोलतात, त्यानंतर आधी तू डोळ्याने बोलतो, मग माझे शब्द देऊ शकतो. तर तुमचे डोळे किती बोलतात, तुमचा आवाज कसा आहे, पिच कसा आहे, मानसिक स्थिती कशी आहे, डोकं कसं आहे, शारीरिक परिस्थिती कशी, ताकद कशी आहे, या सगळ्या गोष्टी आवून बोलतात. तर स्कूलमध्ये मी हे शिकवतो की ही सगळी शिकवली त्या मुलांकडे देतो, आणि मग त्यांना एकटं सोडतो, एकटं सोडणं फार महत्त्वाचं. मी त्यांना सपोर्ट करत नाही, मी त्यांना गाईड करतो. गाईड करायला सपोर्ट करणार नाही, ते गाईड केलं की त्यांचं त्यांना ते भोगायला लागतं. भोगावला तर हा शब्द वापर, कारण त्या युद्धाला त्या महासागरात गेल्यानंतर नाकाकडे खायला पाहिजे ना. आता तुमच्या पाणी गेल्यानंतरच तुमचे हात पाय कसं मला तरी स्वतःच स्वतः कळवतो. दरवेळी मी सांगून उपयोग असा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी काउंट होतात. इस्कूलला आम्ही हे शिकवतो, त्यात महाराष्ट्रातली ही एकत्र प्रशिक्षण संस्था आहे की एका छत्राखाली अभिनय, नृत्य आणि गाणं या तिन्ही गोष्टी आम्ही शिकवतो.